या क्षणाची एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण बघतोय आणि एक्सक्लुसिव्ह दृश्य सुद्धा पाहतोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अखेर भेट झालेली आहे. वर्षा बंगल्यावर राज ठाकरे दाखल झालेले आहेत. दोन्ही नेत्यांनी पुष्पगुच्छ देत आता एकमेकांचं स्वागत केलेलं आहे. शिवतीर्थावरून राज ठाकरे काही वेळापूर्वी रवाना झाले होते आणि आता अखेर ते पोहोचलेत. यावेळी दृश्यामध्ये आपण तानाजी सावंत यांना सुद्धा पाहतोय. आणखी अपडेट्स घेऊया. आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्याशी जोडलेले आहेत. कपिल, राज ठाकरे आणि मुख्यमंत्री यांची भेट झालेली आहे, काय आणखी तपशील? नक्कीच थोड्या वेळातच एक चर्चा सुरू होणार आहे. ही मोठी राजकीय चर्चा असणार आहे. एकंदरीतच जे पोटनिवडणूक आहे तो पहिला विषय असणार आहे. पोटनिवडणुकीमध्ये ज्या प्रकारे सेना शिंदेगड आणि भाजपा उतरलेले मैदान, त्यामध्ये मनसेलाही मनसेची साथ मिळावी शिंदे गटाला भाजपाला, असं एक गणित आहे. त्या गणिताच्या अनुषंगाने राज ठाकरेंना इथे बोलवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर आपण काही वेळापूर्वी बातमी ऐकली होती की अमित ठाकरे सुद्धा आता विधानभवन लढवणार आहेत. त्या अनुषंगाने ही चर्चा होणार आहे. येणारे बीएमसी इलेक्शन असतील, विधानसभा असेल, अशा अनेक निवडणुकीवर चर्चा होणार आहे. परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे पोटनिवडणूक आहे. पोटनिवडणुकीचा जो परिसर आहे तिथे मोठ्या प्रमाणात मराठी मतदार आहेत. मनसेचे कार्यकर्ते आहेत, मनसेचं मोठं एक नाव आहे तिथे. त्यामुळे तिथे कशी मदत होऊ शकते पोटनिवडणुकीमध्ये, हा एक महत्वाचा विषय असणार आहे. अनेक विषय आहेत ज्या विषयावर चर्चा होणार आहे. परंतु ही जी बैठक आहे ही राजकीय घडामोडीतली मोठी बैठक असणार आहे. कपिल, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या माहितीसाठी.